नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं MH05 ऑटो व्लॉग वरील आजच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला आपल्या रिक्षाचा हँडल लॉक कसा करायचा ते मी तुम्हाला सांगणार आहे। तर मित्रांनो, इथे भरपूर जणांना माहित देखील असेल की रिक्षाचा हँडल लॉक कसा करायचा आणि भरपूर जणांना माहित देखील नसेल की तो हँडल लॉक कसा करायचा आणि त्याचा स्विच कुठे आहे आणि हँडल लॉक रिक्षाला असतो की नाही हे देखील भरपूर जणांना माहित नसेल। तर मित्रांनो, रिक्षाला देखील आपण हँडल लॉक करू शकतो। तर मित्रांनो, व्हिडिओ विना स्किप करता पूर्ण बघा, व्हिडिओ आवडला जुडाला लाईक नक्की करा आणि तुम्ही आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मित्रांनो, आपण जेव्हा रिक्षा पार्किंगला लावतो तेव्हा हे हँडल लॉक नक्की लावलं पाहिजे, कारण याच्यामुळे आपली रिक्षा सेफ राहील आणि आपल्या रिक्षाला कोणी धक्का पण लावू शकणार नाही। तर मित्रांनो, हँडल लॉक करायला काही जास्त वेळ लागत नाही, फक्त एका सेकंदाचं काम आहे आणि याच्यामुळे आपली जी रिक्षा आहे ती खूप सेफ राहील। तर मित्रांनो, चला आपण बघूयात कसं हँडल लॉक करायचं। तर मित्रांनो, त्याला लागणार आहे चाबीची गरज लागणार आहे। ओके, हँडल लॉकचं स्विच आहे मित्रांनो इथे तुम्ही बघू। तर मित्रांनो, हे आहे स्विच, इथे तुम्ही बघू शकता इथे असेल हे, याला ओपन करायचंय आणि हे आहे स्विच, तुम्ही इथे बघू शकता आणि याच्यामध्ये टाकायची चाबी। तुम्ही अशा प्रकारे चाबी टाकली, ओके, याला घड्याळ्याच्या विरुद्ध दिशेने फिरवायचे, म्हणजे इकडे डाव्या साईडला फिरवायचे बघा, असं फिरवला त्याला आतमध्ये असा प्रेस करायचं, थोडं आतमध्ये दाबायचंय आणि हे जे हँडल आहे ते हँडलला थोडं परत तिकडे असं ढकलायचं आहे आणि असा ढकला की ही चाबी जी आहे ती आतमध्ये ढकलायची, ओके, आणि हँडलला थोडं हलवायचं आहे। हे झाला आपला हँडल लॉक आणि तुम्ही जसं ओके आणि मध्ये ही चाबी आतमध्ये जाय गेली की लगेच ही चाबी आपोआप सरळ होईल, सरळ झाली चाबी अशी काढून घ्यायची आहे, ओके, आणि हे तुम्ही इथे बघू शकता आपला हँडल जो आहे तो लॉक झाला आहे। हे बघा, हँडल आपला इथे लॉक झाला आहे। तर मित्रांनो, आता हे हँडल लॉक झालंय, ठीक आहे, आता ह्याला अनलॉक कसा करायचा तर खूप सोपं आहे मित्रांनो। हे बघा, परत चाबी टाकायची आतमध्ये, टाकली की परत चाबी त्या साईडला फिरवायची, म्हणजे डाव्या साईडला फिरवायची आहे आणि बाहेर खेचायची आहे, ओके, आणि थोडं हँडल करायची आहे, तुम्ही ते बघू शकता आपोआप चाबी बाहेर येते, अशी बाहेर खेचायची आणि हे बघा निघाली आणि झाला आपला हँडल अनलॉक। मित्रांनो, प्रत्येक रिक्षाला असा सिस्टम आहे हँडल लॉकचा, तर तुम्ही कुठलीही रिक्षा असेल तुमची नवीन जुनी सर्व रिक्षाला हे सिस्टम आहे, तुम्ही हँडल लॉक नक्की करत जा रिक्षाला, कारण की 0 मिनिटाचं काम आहे ते सेकंदात हँडल लॉक करू शकतो, याच्यामुळे तुमचं पण काय रिक्षा जी आहे ती सेफ राहील। तर मित्रांनो, जी चाबी त्या स्विचमध्ये टाकली तर अशी लेफ्ट साईडला फिरवायची आहे आणि लेफ्ट साईडला फिरवली की हँडल आहे त्याला असा हे करून परत ती चाबी आतमध्ये ढकलायची आणि याला थोडा हँडल जो आहे तो असा थोडा मूव करायचा आहे इथे, अशा प्रकारे मूव करायचा आहे, तुम्ही इथे बघू शकता आणि नंतर चाबी जी आहे ते आतमध्ये ढकलायची आणि तुम्ही जशी चाबी आतमध्ये ढकाल तसं तुमचा जो हँडल आहे तो लॉक होईल आणि मग लॉक झाला की चाबी आपोआप सरळ होते, सरळ जरी नाही झाली तरी चाबीला थोडं असं हलवायचं आणि चाबी सरळ होईल व चाबी काढून घ्यायची, अशा प्रकारे तुमचा रिक्षाचा हँडल लॉक होऊन जाईल। तर अनलॉक करता हँडल अनलॉक करताना देखील चाबी आतमध्ये टाकायची आणि परत त्या साईडलाच फिरवायची आहे विरुद्ध दिशेने घड्याळ्याच्या आणि आत बाहेर खेचायचे आहे, जसे तुम्ही बाहेर खेचाल तसे ते हँडल जे आहे ते अनलॉक होईल आणि जर बाहेर खेचत नसेल चाबी बाहेर येत नसेल तर हँडलला थोडं मूव करत चाबीला बाहेर ओढायचंय, तर आपोआप चाबी बाहेर येईल आणि मग परत चाबी देखील सरळ होईल आणि मग तशी चाबी काढून घ्यायची, अशा पर तुमचं हँडल अनलॉक होईल। तर मी तुम्हाला परत एकदा दाखवतो हँडल लॉक करून, ओके, असं तुम्ही हँडल खेचून ठेवला, ओके, परत आपल्याला याच्यामध्ये की टाकायची आहे या स्विचमध्ये, तर स्विच ओपन करायच्या अगोदर आज स्वि ह्याच्यात चाबी टाकली, ओके, चाबी यामध्ये स्विचमध्ये टाकली, लगेच आपल्याला अँटी क्लॉक वाईज फिरवायचं, ओके, अँटी क्लॉक वाईज म्हणजे घड्याळ्याची विरुद्ध दिशेने फिरवायचे, लेफ्ट साईडला फिरवायचे, ओके, आणि याला आतमध्ये ढकलायचं, ओके, इथे तुम्ही बघू शकता हे असं आतमध्ये ढकलायची चाबी अशी फिरवायची आहे आणि आतमध्ये ढकलायची आणि आतमध्ये जात नाही, आता आपल्याला थोडा हँडलला जो आहे तो असा हलवायचा, ओके, हँडलला थोडं तुम्ही मूव केलं आणि चाबी अशी आतमध्ये ढकलायची, ओके, हँडलला हलवलं तुम्ही चाबी गेली आतमध्ये, ओके, हँडल तर तुम्ही इथे बघू शकता चाबी आपोआप सरळ झाली, हँडल लॉक झालाय आपला आणि चाबी का बाहेर काढून घ्यायची, तर तुम्ही इथे बघू शकता आपला जो हँडल आहे तो प्रॉपर लॉक झाला आहे ते बघा। तर मित्रांनो, अनलॉक करताना देखील या स्विचमध्ये की टाकायची, ओके, स्विचमध्ये की टाकली। तर मित्रांनो, हँडल लॉक करताना आपण ज्या साईडला चाबी फिरवली होती आणि हँडल लॉक केलं होतं तर त्या साईडला आपल्याला चाबी आता अनलॉक करताना देखील फिरवायचं आहे, तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारे चाबी आपण फिरवली तर त्याला असं बाहेर खेचायचं आहे, तर असं बाहेर येणार नाही तर आपल्याला
थोडा हँडलला थोडा धक्का लावायचा आहे, थोडा हात लावायचा हँडलला आणि थोडा हँडल जे आहे ते मूव्ह करायचंय. तुम्ही हँडल थोडं मूव्ह केलं की बघा चाबी बाहेर आली. ओके, आणि मग थोडा हे करायचं आणि ती चाबी आपोआप सरळ होते आणि मग चाबी आपल्याला काढून घ्यायची आहे. ओके, तर इथे आपला हँडल जो आहे ते तुम्ही बघू शकता, इथे हँडल जो आहे तो आपला अनलॉक झालाय. ओके, तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला तुमच्या रिक्षाचा हँडल लॉक करायचा आहे. तर मित्रांनो एकदा जर तुम्हाला हे हँडल लॉक करायचं सिस्टम जर माहीत झालं तर तुम्ही एकदम सेकंदामध्ये 0 सेकंदात तुम्ही हे हँडल लॉक अनलॉक करू शकता. तर मित्रांनो जेव्हा तुम्ही रिक्षा अनसेफ एरियामध्ये किंवा पार्किंगला वगैरे लावता तेव्हा तुम्ही आरामात तुम्ही जे आहे हँडल लॉक करून तुमची रिक्षा जी आहे तिथे लावू शकता. याच्यामुळे मित्रांनो तुमची रिक्षा जी आहे एकदम सेफ राहील. तर मित्रांनो आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि मी जे सांगितलं तुम्हाला ते समजलं असेल. तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा आणि तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारचे रिक्षाच्या रिलेटेड व्हिडिओ बघायला भेटणार आहेत. तर मित्रांनो लवकरच भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र, धन्यवाद.